महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण पश्चिमेतील हाय प्रोफाईल गांधारी परिसरात रिंग रोडचे काम सुरू आहे. या रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह आढळून आला. याची माहिती कल्याणच्या खडकपाडा पोलिसांना देण्यात आली. खडकपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मयत महिलेचे नाव लक्ष्मी मोहिते आहे. ती त्याच परिसरात घरकाम करणारी असून लक्ष्मी भिवंडीतील सावतगाव परिसरात राहत होती. लक्ष्मीची हत्या तिचा पती जनार्दन मोहिते यांनी केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. सध्या तो बेपत्ता आहे. खडकपाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गांधारीजवळ नवीन बायपास टिटवाळा बायपास रोडचे काम चालू आहे. तिथे आज सकाळी 9:30 सुमारास लक्ष्मी जनार्दन मोहिते वय सुमारे 25 वर्ष ही घरकाम करणारी महिलेचा आज खून झालेला आहे. खून बहुधा तिचा पती जनार्दन मोहिते यांनी केला असावा असा संशय आहे. त्यास पकडण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस पथके रवाना करण्यात आलेली आहेत. पुढील कार्यवाही चालू आहे. लक्ष्मीची हत्या दगडाने ठेचून करण्यात आली आहे. या महिलेच्या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, कल्याण. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.